नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचे स्वागत आहे. मी बनसोडे SM, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, कृष्णा. तुम्हाला शास्त्र त्यापैकी चार चॅप्टर, त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम, रेडॉक्स रिॲक्शन्स, केमिकल इक्विलिब्रियम आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हे चॅप्टर मी शिकवणार आहे. संपूर्ण सिलेबस चॅप्टर पेज, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर याबाबत रणजिंग सरांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर नंबर 12. चॅप्टरचं नाव आहे केमिकल इक्विलिब्रियम. या ठिकाणी केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन, इक्विलिब्रियम म्हणजे या ठिकाणी समतोल किंवा समानता या अर्थानं आपण हा शब्द बघणार आहोत. इक्विलिब्रियम हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूयात या चॅप्टरला. चॅप्टरचं नाव आहे केमिकल इक्विलिब्रियम. सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे बघा, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द टाईप्स ऑफ चेंजेस. यामध्ये काही चेंजेस दिलेले आहेत आणि त्यांचा प्रकार काय आहे हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये नॅचरल वॉटरफॉल म्हणजे नैसर्गिक धबधबा, त्यानंतर स्प्रेडिंग ऑफ स्मोक फ्रॉम बर्निंग इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्तीमधून निघालेला धूर, त्यानंतर आहे डिफ्युजन ऑफ फ्रेग्रन्स ऑफ फ्लावर्स फुलामधून येणारा सुगंध. यामध्ये तीन गोष्टी प्रामुख्यानं आपण बघितल्या, नॅचरल वॉटरफॉल नैसर्गिक धबधबा, स्प्रेडिंग ऑफ स्मोक फ्रॉम बर्निंग इन्सेन्स स्टिक अगरबत्तीमधून पसरणारा धूर, त्यानंतर डिफ्युजन ऑफ फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स फुलामधून वातावरणामध्ये पसरणारा सुगंध. आता यामध्ये पुढं काय म्हटलं आहे बघा, कॅन द अबाव चेंजेस टेक प्लेस इन द अपोजिट डायरेक्शन. हे जे चेंजेस आपण बघितले हे चेंजेस अपोजिट डायरेक्शनमध्ये घडतात का, म्हणजे वॉटरफॉलमध्ये खाली जे जमिनीवरती पडलेलं पाणी आहे हे पाणी पुन्हा वरती जातं का, अगरबत्तीपासून पसरलेला जो धूर आहे जो सुहास आहे तो पुन्हा त्या अगरबत्तीमध्ये जातो का, किंवा फुलाचा सुगंध हा पुन्हा त्या फुलामध्ये परत जातो का. तर आपणा सर्वांना हे माहीत आहे की असं होत नाही, म्हणजेच ही रिॲक्शन एकाच डायरेक्शनमध्ये घडते. त्यानंतर बघूयात आपण इंट्रोडक्शन. यू हॅव लर्न्ड अर्लियर दॅट चेंजेस कॅन बी फिजिकल
or chemical, and reversible or irreversible. आता यामध्ये आपण चेंजेस हे दोन प्रकारचे असतात हे बघितलेलं आहे, जसं की फिजिकल और केमिकल चेंज. आता फिजिकल चेंज म्हणजे काय, तर इफ वी कन्सिडर आईस अँड इट इज प्लेस्ड ॲट रूम टेम्परेचर देन इट इज कन्व्हर्टेड इन टू लिक्विड. आता या ठिकाणी बघा, हा सबस्टन्स एकच आहे, आईस आणि लिक्विड वॉटर, म्हणजे हे पाणीच आहे, पण ते दोन वेगवेगळ्या फिजिकल स्टेटमध्ये आहे. आईस हा सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि लिक्विड त्याच्यापासून जे तयार होणार आहे रूम टेम्परेचरला ते लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे एकाच सबस्टन्सच्या दोन डिफरंट फेजेस म्हणजेच स्टेट्स, त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. त्यानंतर बघूयात आपण केमिकल चेंज. तर केमिकल चेंजमध्ये बघा, व्हेन हायड्रोजन गॅस कंबाइन्स विथ Cl2 गॅस देन इट गिव्ज HCl गॅस. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन याचं नेचर पूर्णपणे वेगळं आहे, क्लोरीनचं नेचर पूर्णपणे वेगळं आहे आणि HClचं नेचर हे पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे या ठिकाणी असणारा हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन क्लोराईड हे जे गॅसेस आहेत त्याचं नेचर हे एकमेकापासून वेगळं आहे आणि म्हणून याला केमिकल चेंज असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल या दोन टर्म हे आपणाला समजावून घ्यायच्या आहेत, त्या आपण पुढे क्रमानं पाहूयात. ऑल द चेंजेस लिस्टेड अबाव आर इरिव्हर्सिबल फिजिकल चेंजेस. आता वरती जे आपण चेंजेस बघितले हे चेंजेस हे इरिव्हर्सिबल फिजिकल चेंजेस आहे. कोणते चेंजेस बघितले, नॅचरल वॉटरफॉल, त्यानंतर इन्सेन्स ऑफ स्टिक, त्यानंतर फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर. त्यानंतर पुढं बघा, यू हॅव ऑल्सो लर्न्ड अर्लियर दॅट केमिकल चेंजेस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय केमिकल रिॲक्शन्स. व्हेन द एक्झॅक्ट केमिकल कंपोजिशन ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स इज नोन. जसं आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं, H2 गॅस प्लस Cl2 गॅस गिव्ज ट्वाईस HCl गॅस. पुढे बघा, इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लुक ॲट रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन. आता या चॅप्टरमध्ये मेनली आपणाला रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन बघायची आहे किंवा रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करायचा आहे, कारण केमिकल इक्विलिब्रियम हे केवळ रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्येच अटेन होत असतं आणि आपणाला केमिकल इक्विलिब्रियम स्टडी करायचं आहे. पुढे बघा, ऑन अलाविंग द रिॲक्शन फॉर अ व्हेरी लाँग टाईम सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टंट्स ऑर प्रॉडक्ट्स डू नॉट व्हेरी द रिॲक्शन इज सेड टू हॅव अटेन्ड इक्विलिब्रियम.
आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, ज्या वेळेला केमिकल रिॲक्शनला इक्विलिब्रियम अटेन होतं, म्हणजे इक्विलिब्रियम ही स्टेट किंवा ही स्टेज प्राप्त होते, त्यावेळेला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट असतं, आणि हे कॉन्सन्ट्रेशन आपण कधी बघतो, फॉर अ व्हेरी लाँग टाईम, म्हणजे बराच वेळ जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहत असेल तर त्या केमिकल रिॲक्शनला इक्विलिब्रियम अटेन झालेलं आहे असं आपण म्हणतो. आता त्याची माहिती घेण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघूयात. पुढचा भाग बघा, रिव्हर्सिबल रिॲक्शन, ट्राय धिस. यामध्ये काय एक्सपेरिमेंट केलेलं आहे बघा, डिझॉल्व 4 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड, दॅट इज COCl2, इन 40 ml वॉटर. इट फॉर्म्स अ रेडिश पिंक सोल्युशन. ॲड 60 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl टू धिस. इट विल टर्न व्हायलेट. टेक 5 ml ऑफ धिस सोल्युशन टू अ टेस्ट ट्यूब अँड प्लेस इट इन अ बीकर कंटेनिंग आईस वॉटर. मिक्सचर, द कलर ऑफ सोल्युशन विल बिकम पिंक. प्लेस द सेम टेस्ट ट्यूब इन अ बीकर कंटेनिंग वॉटर ॲट 90 degrees Celsius. द कलर ऑफ सोल्युशन टर्न्स ब्ल्यू. बघा हा एक्सपेरिमेंट काय केलेलं आहे आपण, यामध्ये 4 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड 40 ml वॉटरमध्ये डिझॉल्व केलेलं आहे. हे डिझॉल्व केल्यानंतर त्याला रेडिश पिंक कलर येतो, म्हणजे सोल्युशन हे रेडिश पिंक कलरचं तयार होतं. यामध्ये आपण 60 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड केलं. HCl ॲड केल्यानंतर त्याला व्हायलेट कलर येतो. आता त्यानंतर तुम्हाला खाली 2 टेस्ट ट्यूब दिसत आहेत, पिंक कलर आणि व्हायलेट कलर. आता पुढचा भाग बघा, टेक 5 ml ऑफ धिस सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब अँड प्लेस इट इन अ बीकर कंटेनिंग आईस वॉटर. डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, 5 ml वर तयार केलेलं सोल्युशन आपण ह्या टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेलं आहे आणि ते कोल्ड वॉटरमध्ये ही टेस्ट ट्यूब आपण ठेवलेली आहे. यावेळी या सोल्युशनला असणारा जो कलर आहे तो आहे पिंक कलर. आता त्यानंतर बघा, प्लेस द सेम टेस्ट ट्यूब इन अ बीकर कंटेनिंग वॉटर ॲट 90 degrees Celsius. त्यानंतर हीच टेस्ट ट्यूब आपण हॉट वॉटरमध्ये प्लेस केली आणि हॉट वॉटरमध्ये प्लेस केल्यानंतर आपणाला त्या सोल्युशनचा जो कलर आहे तो कलर काय मिळतो, ब्ल्यू मिळतो. आणि म्हणून कोल्ड वॉटरमध्ये होणारी रिॲक्शन आणि हॉट वॉटरमध्ये होणारी ही जी रिॲक्शन आहे यामध्ये कोल्ड वॉटरमध्ये सोल्युशनचा कलर पिंक आहे आणि हॉट वॉटरमध्ये तो व्हायलेट होतो. ही जी केमिकल रिॲक्शन आहे ही केमिकल रिॲक्शन रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन आहे आणि म्हणून ही रिॲक्शन दाखवत असताना आपण 2 वेगवेगळ्या कंडिशन यूज केल्या, कूल कंडिशन आणि हॉट कंडिशन, आणि दोन्ही डायरेक्शनमध्ये ही रिॲक्शन घडते आणि म्हणून या ठिकाणी दोन्हीही डायरेक्शनमध्ये ॲरो दाखवलेले आहेत आणि 2 वेगवेगळ्या कंडिशन्स दाखवलेल्या आहेत, म्हणजे कोल्ड वॉटर हॉट वॉटर या पद्धतीनं. आता यामध्ये होणारा केमिकल चेंज जो आहे तो केमिकल चेंज आपण समजावून घेऊयात. त्यासाठी बघा, इन द अबाव ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण हा जो प्रयोग केला त्याला आपण म्हणतो आहे ॲक्टिव्हिटी.
द चेंज इन कलर ऑफ द सोल्यूशन इज कॉज्ड बाय द केमिकल रिएक्शन विच रिवर्सेस इट्स डायरेक्शन विथ चेंज ऑफ टेम्परेचर. जो आपण प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये केमिकल रिएक्शन घडते. ही केमिकल रिएक्शन ही रिव्हर्स केमिकल रिएक्शन आहे, म्हणजे ती दोन्ही डायरेक्शनमध्ये घडते. आणि ही रिएक्शन घडण्यासाठी त्या ठिकाणी टेम्परेचर हा फॅक्टर कारणीभूत आहे. म्हणजेच आपण कोल्ड वॉटरमध्ये रिॲक्शन बघितली आणि त्याचबरोबर हॉट वॉटरमध्ये रिॲक्शन बघितली. आता या ठिकाणी बघा, ह्या रिॲक्शनमध्ये CO H2O 6 2 प्लस एक्वियस प्लस 4 Cl मायनस एक्वियस रिव्हर्सिबली गिव्ज CO Cl 4 2 मायनस एक्वियस प्लस 6 H2O लिक्विड. या पद्धतीनं केमिकल चेंज हा घडून येतो. आता ह्या रिॲक्शनमध्ये H2O इन ब्रॅकेट ब्रॅकेटच्या बाहेर 6 आणि त्याच्यावरती म्हटलेलं आहे 2 प्लस. आता अशा प्रकारचं हे जे कंपाऊंड आहे, पूर्ण कंपाऊंड मी पुन्हा एकदा वाचते बघा. CO इन ब्रॅकेट H2O 6 2 प्लस एक्वियस, तर हे कॉर्डिनेट कंपाऊंड आहे आणि त्यामध्ये वॉटर हा लिगँड आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लिगँड म्हणजे काय हे डिटेल्स बघण्याची गरज नाही, कारण तो भाग तुमच्या सिलॅबसला नाही. फक्त आपण या ठिकाणी हा केमिकल चेंज या अर्थानं ही केमिकल रिॲक्शन बघणार आहोत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि लिगँड ह्या टर्म्स आपणाला 12वीच्या सिलॅबसमध्ये आहेत. आता या ठिकाणी हे जी केमिकल कंपाऊंड्स तयार होतात त्यामध्ये त्या कंपाऊंडचा पर्टिक्युलर कलर यावरून आपणाला त्या ठिकाणी त्या सोल्यूशनचा कलर हा दिसत असतो. जसं की बघा, सुरुवातीला आपण जो कलर बघतो आहे तो आहे पिंक, आणि प्रॉडक्टमध्ये आपण जो बघतो आहे CO Cl 4 2 मायनस एक्वियस याचा कलर आहे ब्ल्यू. आता या ठिकाणी एक्वियस असा जो शब्द येतो आहे तो ॲक्वा मीन्स वॉटर, तर हे वॉटरमध्ये तयार केलेलं सोल्युशन आहे आणि म्हणून या ठिकाणी एक्वियस हा शब्द वापरला जातो. त्यानंतर पुढे बघा, कॅन यू टेल, त्यासाठी काय दिलेलं आहे बघा. व्हॉट डज व्हायलेट कलर ऑफ द सोल्युशन इन अबाव इंडिकेट्स. आता वरती व्हायलेट कलर हे कशाचं इंडिकेशन आहे असं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी प्रामुख्यानं आपणाला जे पाहायचं आहे ते म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि आपण बघितलं की रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये केमिकल इक्विलिब्रियम अटेन होतं, आणि या ठिकाणी या रिॲक्शनला केमिकल इक्विलिब्रियम अटेन झाल्यामुळं त्या ठिकाणी व्हायलेट कलरचं सोल्युशन तयार होतं. त्यानंतर पुढे बघा, द रिॲक्शन इन द अबव ॲक्टिव्हिटी इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन. वरती आपण जी रिॲक्शन बघितली ती रिॲक्शन ही रिव्हर्सिबल रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. पुढे बघा, दीज आर मेनी केमिकल रिॲक्शन्स, अशा प्रकारच्या अनेक रिॲक्शन्स आहेत विच ॲपियर टू प्रोसीड इन सिंगल डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल, आता आपण रिॲक्शनचा दुसरा भाग बघतो आहे. आपण रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये पाहिलं की दोन्ही डायरेक्शनमध्ये रिॲक्शन घडत असते. पहिली रिॲक्शन घडते ती रिॲक्शन कशी असते, रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट्स.
आता जी बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये रिॲक्शन घडते ती रिॲक्शन कशी असते? अंडर सिमिलर कंडिशन्स प्रॉडक्ट्स अगेन कन्व्हर्टेड इनटू रिॲक्टंट्स. पण सिंगल डायरेक्शनमध्ये घडणाऱ्याही अनेक रिॲक्शन्स आहेत की ज्याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल रिॲक्शन, आणि त्याची एक्झाम्पल्स ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे CS+O2 गॅस कार्बन सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि ऑक्सिजन हा गॅसियस स्टेटमध्ये आहे. गिव्ज त्या बाणाच्या वरती म्हटलेलं आहे बर्न, बर्न म्हणजे जाळणे. आणि या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होतो? CO2 गॅस. आता या ठिकाणी बर्न असा जो शब्द आलेला आहे त्याला केमिस्ट्रीमध्ये म्हणतात कंबशन, म्हणजे बर्निंग ऑफ सबस्टन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मग आता या ठिकाणी काय रिॲक्शन मिळाली बघा, कार्बन इन सॉलिड स्टेट प्लस ऑक्सिजन दॅट इज O2 इन गॅसियस स्टेट व्हेन बर्न इट गिव्ज CO2 गॅस, कार्बन डायऑक्साईड गॅसचं फॉर्मेशन होतं. दुसरी रिॲक्शन बघा, 2KClO3 सॉलिड गिव्ज, बाणाच्या वरती त्रिकोणाचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे हीट इज गिव्हन. त्या बाणाच्या खाली म्हटलेलं आहे MnO2. आता हे तुमच्या पुस्तकामध्ये नसेल, इथे MnO2 हा कॅटॅलिस्ट आहे आणि म्हणून मी तो त्या ठिकाणं लिहिलेला आहे. तर KClO3चं या ठिकाणी डिसोसिएशन होतं बाय गिव्हिंग हीट, आणि ह्या डिसोसिएशननं आपल्याला दोन प्रॉडक्ट्स मिळतात, 2KCl सॉलिड प्लस 3O2 गॅस. आता बघा, यामध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होतं आणि ती रिॲक्शन पूर्ण होते, म्हणजे पुन्हा KCl आणि O2 यापासून KClO3 फॉर्म होत नाही आणि म्हणून याला म्हटलं जातं इरिव्हर्सिबल रिॲक्शन. पुढे बघा, दे प्रोसीड ओनली इन सिंगल डायरेक्शन अंटिल वन ऑफ द रिॲक्टन्स इज एक्झॉस्टेड. ही सिंगल डायरेक्शनमध्ये रिॲक्शन दाखवली जाते आणि पुढं काय म्हटलेलं आहे बघा, यामध्ये एखादा रिॲक्टंट एक्झॉस्ट झाला म्हणजे निघून गेला किंवा काढून टाकला. म्हणजे कसं बघा, की समजा गॅसेस फॉर्म होत असतील तर ते गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जातात, इव्हॉल्व होतात, बाहेर पडतात रिॲक्शनमधून, आणि त्याच्यासाठी इथे शब्द आलेला आहे एक्झॉस्टेड. देअर डायरेक्शन इज इंडिकेटेड बाय अन ॲरो पॉइंटिंग टुवर्ड्स दी प्रॉडक्ट्स इन द केमिकल इक्वेशन. आता ह्या ज्या इरिव्हर्सिबल टाईपच्या रिॲक्शन आहेत यामध्ये सिंगल हेडेड ॲरो असतो की जो रिॲक्टंटचं कन्व्हर्जन हे प्रॉडक्टमध्ये झालेलं आहे असं दाखवतो. ऑन द कॉन्ट्ररी, त्याविरुद्ध, कॉन्ट्ररी म्हणजे त्याविरुद्ध, रिव्हर्सिबल रिॲक्शन्स प्रोसीड इन बोथ डायरेक्शन्स. रिव्हर्सिबल रिॲक्शन ही दोन्ही डायरेक्शनमध्ये घडते, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन आणि बॅकवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे काय? तर रिॲक्टंट रिॲक्ट्स विथ इच अदर अँड दे फॉर्म्स द प्रॉडक्ट्स. आता बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे काय? तर अंडर द सिमिलर कंडिशन प्रॉडक्ट्स अगेन फॉर्म्स द रिॲक्टंट्स. पुढे बघा, द डायरेक्शन फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रॉडक्ट्स इज फॉरवर्ड रिॲक्शन, फेअर ॲज दी अपोजिट रिॲक्शन फ्रॉम प्रॉडक्ट टू रिॲक्टंट्स इज कॉल्ड दी रिव्हर्सिबल ऑर बॅकवर्ड रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये असणारी फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शन याबद्दल आपण पाहिलं. पुढे बघा, अ रिव्हर्सिबल रिॲक्शन इज डिनोटेड बाय ड्रॉईंग
arrow, one pointing in the forward direction and other in reverse direction. आता त्याची चिन्ह ही तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेली आहेत. पहिलं जे चिन्ह आहे त्यामध्ये हाफ ॲरो दाखवलेला आहे आणि दुसरं जे चिन्ह आहे त्यामध्ये कंप्लीट ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे जो बाण आहे तो ह्या दोन्ही प्रकारे आपणाला दाखवता येतो. आता रिव्हर्सिबल रिॲक्शनचे आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. तर त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे H2 गॅस प्लस I2 गॅस रिव्हर्सिबली गिव्ज ट्वाईस HI इन गॅसियस स्टेट. हायड्रोजन गॅस आणि आयोडीन गॅस हे दोन्ही कंबाईन होतात आणि रिव्हर्सिबली हायड्रोजन आयोडाईड गॅसचं या ठिकाणी फॉर्मेशन होतं. त्यानंतरचं दुसरं एक्झाम्पल आहे CH3COOH एक्वियस प्लस H2O लिक्विड रिव्हर्सिबली गिव्ज CH3COO मायनस एक्वियस प्लस H3O प्लस. आता या ठिकाणी बघा, ॲसेटिक ॲसिड आणि वॉटर यामध्ये रिॲक्शन होते आणि ॲसिटेट आयन CH3COO मायनस आणि त्याचबरोबर ॲसिलेटेड वॉटर म्हणजेच H3O प्लस याचं फॉर्मेशन होतं. थँक्यू. आपण या ठिकाणी थांबूयात.